नमस्कार। सकाळचा नाश्ता हा कोणत्याही घरामध्ये हा एक म्हणजे आवश्यक भाग आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये पालक पुऱ्यांचा आस्वाद घेणार आहोत। छान झालेलं आहे, त्याला क्रिस्पी मोड म्हणतात ना। त्यात काय की सोलापुरी शेंगाची चटणी आणि सॉस हा या पुऱ्यांबरोबर फार छान लागतो। सॉससाठी मी चौकशी केली, ते हॉट अँड स्वीट सध्या मिळत नाही सॉस काही ठिकाणी, त्याच्याऐवजी स्पायसी सॉस घ्या म्हणतात किंवा केचप घ्या म्हणतात। पण हा स्पायसी सॉस देखील किसानचा चांगला आहे आणि पालक पुऱ्यांबरोबर हा खूप छान लागतो। या पालक पुऱ्या करण्याचा आणखी एक हेतू म्हणजे नवरा आणि पोरं घरामध्ये भाज्या खात नाही अशी गृहिणींची तक्रार असते, तेव्हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तरी भाज्या पोटात जळत हा एक चांगला हेतू आहे असं म्हणावं लागेल। आणि काय असतं की आपण कोणतेही जेवण करताना ते खमंग चटकदार आणि कुरकुरीत कसं होईल हे पाहत असतो, तर या पालक पुऱ्या खाताना या पुऱ्या कुरकुरीत कशा होतील याच्याकडे जरा लक्ष द्यावं लागतं, त्याच्यासाठी तेलाचं मोहन घालावं लागतं। मला वाटतं सकाळसाठी एक वेगळा नाश्ता म्हणून चांगला आहे। आणि आताच्या सध्याच्या युगामध्ये तर नाश्ता कोणता करावा असा प्रश्न पडायचं कारण नाही, कारण ब्रेकफास्टसाठी पदार्थ कुठले करायचे या बाबतीत शेकड्याने पुस्तकं आणि युट्यूबवर तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं आणि यात करणाऱ्याचा हा ते अनुभव असतो। आणि आता तर जेवणामध्ये पनीरचा एक वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तो आपण पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत। One, two.